नमस्कार मित्रांनो एम पी एस सी वालावरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण करंटमधले विषय जे आहेत ते खोलमध्ये जाऊन जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय जेणेकरून राज्यसेवा जी आहे नवीन पद्धतीमध्ये आता असलेली त्याच्या पूर्वसाठी तुम्हाला फायदा होईल प्लस मुख्य साठी सुद्धा त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल ह्या दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला कसे मिळतील याच्यावरती आपण फोकस करणार आहोत मी अरुणराज जाधव पुण्यातील सी कॉलेजचा विद्यार्थी आणि गेल्या सात आठ वर्षांपासून मी एम पी एस सी यू पी सीच्या विद्यार्थ्यांना पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स याच्याविषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याच्यावरती फोकस आपला असणार आहे तुम्ही मला वेगळ्या यु युट्यूब वरती सुद्धा बघितलं असेल त्या ठिकाणी सुद्धा मी सविस्तर मध्ये सिरीज घेऊन येत असतो जे काही इंटरनॅशनली घडत आहे जे काही आपल्या देशात घडते जे काही आपल्या राज्यामध्ये घडते त्याच्याविषयी सविस्तर मध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आता बघा आज आपण बघणार आहोत विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि या सोबतच नबम राबिया प्रकरण नेमकं आहे काय तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे राजकीय घडामोडी काय काय घडल्या सुरुवातीला कुणाचं सरकार होतं तर मवियाचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या राजकीय उलथाफालती झाल्या आणि सध्याचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे मग हे जे काही झालेलं आहे ह्या ज्या काही उलताफालती झालेल्या आहेत घोळ जो काही झालेला आहे त्या ह्याच्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी या आजच्या दिवशी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी चालू आहे कुठला गट म्हणतोय की विधानसभा अध्यक्षांना ते अधिकारच नाहीत कुठला गट म्हणतोय की विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष असं काही करूच शकत नाहीत कुठला गट म्हणतोय की त्या पक्षावरती आमचा दावा आहे कुठला पक्ष म्हणतोय की ते चिन्ह आमचे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चालू आहे आणि इलेक्शन कमिशन मध्ये सुद्धा या संदर्भातल्या हिरिंग चालू असलेले दिसत आहेत पण आता एक महत्वाची गोष्ट मात्र या ठिकाणी आपल्याला लक्षात येतेय की भरपूर वेळा ज्या ज्या वेळेस विधानसभा अध्यक्षांचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे अधिकार जे आहेत याच्याविषयी चर्चा होतीये तर त्यावेळेस नवम राबिया प्रकरण जे आहे याची चर्चा होतानाच दिसतीये सतत सतत ते समोर येते मग मी म्हणतो की किंवा कुणी विद्यार्थी म्हणेल की सर हे आपण कशासाठी बघायचं काय गरज काय हे आपल्याला बघण्यासाठीची वेगवेगळी प्रकरणं वगैरे किंवा सुप्रीम कोर्टात जे काही घडलं ते का बघायचं तर बघा दोन हजार तेरा कि चौदा यावेळेस युपीएससीने एकदा क्वेश्चन विचारला होता एक केस जी आहे त्याच्याविषयी त्यांनी विचारलेलं होतं मग किंवा आपल्याला शंकरी प्रसाद माहिती असतं आपल्याला केशवानंद भारती जे आहे ते माहिती असतं किंवा सज्जन सिंग केस आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या मिनरवा मिल्स केस आपल्याला माहिती आप आहे पण यासोबतच हे नबम राबिया प्रकरण सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं क कुठल्या परीक्षेला पूर्व परीक्षेला कदाचित जोड्या लावासाठी असू शकेल अशा जोड्या तुम्ही लावलेल्या असतील हे जोड्या लावांना असू शकतं आणि मुख्य मध्ये ते महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय असं सांगून नबम राब संबंध काय आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणून हे प्रकरण आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरती निर्णय देता येणार नाही असं बंधन सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं नबम राबिया प्रकरणात तेरा जुलै दोन हजार सोळा या वेळेस दिलेल्या निकालात दिलेले घटनापीठ आता बघा घटनापीठ ज्या वेळेस आपण म्हणतो गेल्या काही महिन्यातील तुम्ही बघा बघा गेल्या मागच्याच महिन्यातील तुम्ही किंवा ह्या महिन्यातल्या सुद्धा घटना बघा तुम्हाला लक्षात येईल की घटनापीठाचा सा उल्लेख सातत्याने येतोय नोटबंदीच घ्या नोटबंदी जे आहे याच्यासाठी सुद्धा घटनापीठ होतं बरोबर नंतर एक क्रमांक दोन जे आपल्या इथे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधींनी कोणतेही मुद्दे मांडत असताना कोणतेही ते मुद्दे मांडतात वेगवेगळे मुद्दे मांडतात तर त्यांच्यावरती कुठेतरी जाऊन चाप लागली पाहिजे असं एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं तर हे होतं लोकप्रतिनिधींच्या फ्रीडम ऑफ स्पीच बद्दलच फ्रीडम ऑफ स्पीच बद्दलच तर ह्याही केस जे आहेत दोन या संदर्भात काय होतं तर घटनापीठ जे आहे ते होतं आणि या घटनापीठाने नोटबंदीच्या केसमध्ये सुद्धा चार एक आणि लोकप्रतिनिधी फ्रीडम ऑफ स्पीच या संदर्भात सुद्धा चार एक या पद्धतीने निकाल दिलेला आहे नोटबंदीचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नोटबंदी जी केलेली आहे बरोबर आहे त्याचे इफेक्ट आफ्टर मॅथ वगैरे याच्यामध्ये न जाता कोर्ट काय म्हणलेलं आहे की बाबा नोटबंदी जो आहे हा सरकारचा जो काही डिसिजन होता तो आय वगैरे ह्यांनी एकत्रितपणे घेतलेला तो योग्य होता वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे लोकप्रतिनिधी संदर्भातलं फ्रीडम ऑफ स्पीच जे आहे त्याच्याविषयी म्हणतात त्यांच्यावरती असं बंधन टाकता येणार नाही कारण की भारताच्या प्रत्येक नागरिकाला घटनेनेच काय दिलेलं आहे तर स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यावरती बंदी घालता येणार नाही आणि ते त्या व्यक्तीचं मत हे काही संपूर्ण मंत्रिमंडळाचं मत असतं का नाही अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तसंच नबम राबिया प्रकरण जे आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे सात सदस्यीय घटनापीठानं फेरविचार करण्याची विनंती महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा संदर्भातील याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली म्हणजे बघा या ठिकाणी अजून एक विषय येतोय पहिला जो निर्णय दिलेला आहे दोन हजार सोळा रोजी ते किती दिलाय पाच जणांनी दिलेला आहे पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने तो दिलेला आहे आता त्याच्यावरती पुन्हा एकदा विचार व्हायला हवा आणि मोठं घटनापीठ बसून त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात तर डेफिनेटली घेऊ शकतात सात जणांचा मान्य नसेल तर नऊ जण नऊ जणांचा नसेल तर अकरा जण हे होत आपल्या इथं आता हे बंधन उठवलं तर विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा राजकीय वापर पुन्हा सुरू होऊ शकतो असं सुद्धा म्हणलं जात विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिल्यानंतर बघा विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिल्यानंतर त्यावर सभागृहात निर्णय होईपर्यंत आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या याचिकांवरती त्यांना निर्णय देता येणार नाही असं बंधन कोणी दिलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटनापीठानं दिलेलं आहे कधी दिलेलं आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये दोन हजार सोळामध्ये जो काही पॉलिटिकल क्रायसिस झाला होता त्या कंटेक्समध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे बंधन टाकलेलं आहे कधी नबम रेबिया प्रकरणी दोन हजार सोळामध्ये विधानसभा अध्यक्ष आहेत सगळं काही नॉर्मल बिझनेस चालू आहे आणि अचानकच विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव जो आहे त्याची नोटीस दिली जाते ठीक आहे अविश्वास ठरावासंदर्भातली मग त्याचा जोपर्यंत फायनल निर्णय येत नाही कशाचा अविश्वासासंदर्भातला तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष जे आहेत आमदारांच्या अपात्रतेविषयी असलेल्या याचिकांवरती निर्णय देऊ शकणार कारण की मुळामध्ये तेच आता त्यांच्या डोक्यावरतीच भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत ते दुसऱ्यांच्या प्रश्नचिन्हांवरती निर्णय देऊ शकत नाहीत असं याच्यातून थोडक्यातपणे सांगायचंय महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष जे होते आपल्या विधानसभेचे नरहरी झिरवळ साहेब यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली गेली होती आणि त्याचवेळी शिवसेना पक्षाकडून बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्या सुद्धा अपात्र ठरवण्यासंदर्भात सुद्धा याचिका सादर करण्यात आल्या होत्या आता बघा आपल्याला एक सातत्याने असतं कोणतं तर घटना दुरुस्ती ती कशा संदर्भातली अँटी डिफेक्शन अँटी डिफेक्शन लॉ यालाच मराठीमध्ये म्हणलेला आहे पक्षांतर बंदी कायदा सगळ्यांना माहितीये बावन्नावी घटना दुरुस्ती आणि तुमचं टेन्थ शेड्यूल हे आहे टेंथ शेड्यूल अँटी डिफेक्शन लॉ त्याची सुद्धा चर्चा या निमित्ताने होणारच आहे अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे तेव्हा सत्तेचाळीस सदस्यांचा पाठिंबा असलेलं बहुमताचं सरकार होतं आणि असं असताना सुद्धा मुख्यमंत्री नबम तुकी यांच्या विरोधात तेरा आमदारांनी काय केलं होतं बंड केलं होतं मग भाजपचे अकरा आमदार दोन अपक्ष आमदार यांनी सरकार विरोधात आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आणि राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांना त्या संदर्भातलं पत्र दिलं होतं सत्तेचाळीस बहुमताचं त्याच्यातले तेरा तेरा अकरा चोवीस हे दोन सव्वीस यांनी काय केलं नोटीस दिली आणि मग पुढची जी, जी काही घटना घडली त्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता न घेता चौदा जानेवारी दोन हजार सोळा रोजी नियोजित असलेलं विधानसभेचं जे अधिवेशन आहे ते बोलवलं कधी सोळा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी म्हणजे जवळपास एक महिना अगोदर त्यांनी ते अधिवेशन घेण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणी एक शब्द फार महत्वाचा आहे बघा तो म्हणजे काय सल्ला न घेता हे सल्ला न घेता हे असं का म्हणतोय मी हे शब्द महत्वाचा का आहे कारण की मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे सल्ला घेणं विचार विचारविनिमय करणं हे बंधनकारक आहे राज्यपाल महोदयांवरती राष्ट्रपती महोदयांवरती हे बंधनकारक आहे तसं ते स्वतःच्या मर्जीने ह्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते घेऊ शकत नाहीत कारण की लोकप्रतिनिधींचा विश्वास कोणावरती आहे सॉरी लोकांचा विश्वास नागरिकांचा विश्वास कोणावरती आहे यांच्यावरती निवडून आलेले जे आहेत बहुमत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यावरती त्याच्यामुळं असं काही होऊ शकत नाही आणि मग काय केलं त्यांनी एक महिना अगोदर अधिवेशन बोलवलं आणि विधानसभा अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावरील कामकाज जे आहे ते सुद्धा निश्चित केलं मग तेव्हा अध्यक्ष नबम राबिया यांनी सरकारविरोधात बंड केलेल्या चौदा आमदारांना अधिवेशनाच्या एक दिवस आधीच अपात्र ठरवलं त्यांनी कुणी बंड केलेलं होतं त्यांना काय केलं त्यांनी अपात्र ठरवलं आणि उपाध्यक्षांनी काय केलं हा निर्णय लगेच रद्द बातल केल्याचं सुद्धा जाहीर केलं कसं होतंय बघा सगळं काही व्यवस्थित चालू आहे बहुमताचं सरकार आहे त्याच्यातला एक गट बाजूला पडतो तो विरोधी पक्षांच्या मदतीने अपक्षांच्या मदतीने काय करतो तर अविश्वास ठरावाची नोटीस देतो राज्यपाल महोदय सुद्धा काय करतात पुढच्या महिन्यात असलेलं अधिवेशन ते आधीच्याच महिन्यामध्ये घेतात अविश्वास ठरावा संदर्भातली जी नोटीस दिलेली आहे त्याच्या संदर्भातलं कामकाज निश्चित करतात आणि मग होतं काय ते अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच जे विधानसभा अध्यक्ष आहेत ते जे आहे, अगोदर फुटून निघालेले आहेत त्यांना अपात्र ठरवतात आणि उपाध्यक्ष लगेच हा निर्णय जो आहे तो फिरवतात आणि रद्दबातल करतात मग हा वाद गेला कुठं त्या राज्यातला वाद म्हणून हा कुठं जाणार आहे उच्च न्यायालयात मग गुवाहाटी उच्च न्यायालयानं ना काय केलं आमदार अपात्रतेला स्थगिती दिली आणि मग पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे एस केहर न्यायमूर्ती दीपक मिश्रा न्यायमूर्ती मदन लोकूर न्यायमूर्ती पी सी घोसे आणि न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना या पाच सदस्यीय घटनापुठ्या ह्यापुढे ज्यावेळेस गेलं तेव्हा तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी निकाल देण्यात आला निकाल देण्यात आला विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आल्यावर त्यावरती जोपर्यंत विधानसभेत निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांनी आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याची जी त्यांची कृती आहे ती घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा कोणी दिला सर्वोच्च न्यायालयाने दिला यासोबतच त्यांनी ते तर केलंच पण त्यांनी राज्यपालांची जी एकूण कृती आहे त्याच्यावरती सुद्धा ताशेरे ओढले आणि सांगितलं की विधानसभा अधिवेशन बोलवण्याचा जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय कसा घेतला होता आपण परत एकदा ते शब्द बघू सल्ला न घेता सल्ला न घेता बोलवायचं सल्ला न घेता बोलवल्यामुळं प्रॉब्लेम आहे मग ते काय म्हणते सर्वोच्च न्यायालय तर त्यांचा जो विधानसभा अधिवेशन बोलवण्याचा जो निर्णय आहे तो सुद्धा त्यांनी रद्द केलेला आहे हे घडलं कुठं अरुणाचल प्रदेश मध्ये घडलं कधी दोन हजार सोळा मध्ये सुनावणी कुठं कुठं झाली गुवाहाटी उच्च न्यायालयात झाली आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा झालेली आहे आणि म्हणून भरपूर वेळा होतं काय तर महाराष्ट्रामध्ये मध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्या कंटेक्समध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जी घटना घडली गड़ त्याचा रेफरन्स दिला जातो राज्यपालांना राज्य घटनेच्या कलम एकशे चौऱ्याहत्तरनुसार नुसार विधानसभा अधिवेशन बोलवणं बरखास्त करणं आधी अधिकार आहेत नक्कीच आहेत पण कलम एकशे त्रेसष्ट जे आहे त्याच्यानुसार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने निर्णय घेणं त्यांच्यावरती काय आहे बंधनकारक का आहे आता हे तुम्हाला पूर्वला सुद्धा कामात येणार आहे हे तुम्हाला मेन्सला सुद्धा कामात येणार आहे ह्या चार ओळी फार महत्वाच्या आहेत जेव्हा मुख्यमंत्री व सरकार विधानसभेत बहुमत गमावतं तेव्हा राज्यघटनेने राज्यपालांना अधिकार काय दिलेले आहेत की बाबा ते त्यांच्या सतसत विवेक बुद्धीने निर्णय घेऊ शकतात की आता नेक्स्ट कुणाला बोलवायचं सरकार स्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करायचं त्याबाबत ते स्वतःहून निर्णय घेऊ शकतात पण बहुमत आहे मुख्यमंत्री आहेत मंत्रिमंडळ आहे हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी असताना त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांच्यावरती सदनाचा विश्वास असताना राज्यपाल महोदय स्वतःच्या मर्जीने निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांच्यावरती सल्ल्याने निर्णय घेणं बंधनकारक आहे हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या फार महत्वाची गोष्ट आहे आणि या निर्णयामुळं राष्ट्रपती राजवट उठवून पुन्हा नवम तुकी सरकार आलं पण त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आलं नाही आता बहुमत सिद्ध करता आलं नाही म्हणजे आता काय आहे त्यांच्यावरती अविश्वास आहे त्यांच्याकडे नंबर नाहीत मग आता राज्यपाल महोदय काय करू शकतात त्यांच्या सतसत विवेक बुद्धीने दुसऱ्या कुणाला तरी सरकार स्थापनेसाठी पाचारण करू शकतात घडू शकत येते सगळा घोळ आहे कशाचा म्हणजे बघा कलमच येणार आहेत तुम्हाला इथं कोणतं एकशे त्रेसष्ट आलं एकशे चौऱ्याहत्तर आलं बंदी इथे आलं बघा दहावं परिशिष्ट दहाव्या परिशिष्टातील तरतुदी आणि बंदीतून कायदेशीर पळवाट काय महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामध्ये नबम राब्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा वापर करूनच राज्य घटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतुदी व बंदी कायद्यानुसार कायदेशीर पळवाट जी आहे ती काढली गेलेली आहे राज्य घटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदींनुसार राजकीय पक्षातून किमान दोन तृतीयांश किंवा त्याहून अधिक आमदारांनी किंवा खासदारांनी फुटणे आवश्यक असून त्यांना अन्य राजकीय पक्षात विलीन होणे त्यासाठी एक्क्यानवी घटनादुरुस्ती करून कायदाही करण्यात आलेला आहे किती फुटले पाहिजेत दोन तृतीयांश किंवा त्याहून त्या त्या अधिक आणि त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी अन्य राजकीय पक्षात विलीन होणं आवश्यक आहे अन्य राजकीय पक्षामध्ये विलीन होणं आवश्यक आहे आणि त्याच्या संदर्भातली घटना दृष्टी सुद्धा आता आपलं इथं काय काय घडलेलं आहे ते तुम्हाला इथं स्क्रीन वरती दिसतच आहे शिवसेनेतील फुटीच्या वेळी सुरुवातीला दोन तृतीयांशहून अधिक आमदार मुख्यमंत्री यांच्याबरोबर गेले नव्हते आणि त्यांनी शिवसेना सोडलेली नसून आपला गट हीच मूळ शिवसेना असल्याची राजकीय भूमिका त्यावेळेस घेतल्यानं पक्षांतरबंदी कायद्यातून पळवाट काढली गेली आणि शिंदे गटानं अन्य राजकीय पक्षात प्रवेश केला नाही ह्याही सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण आपल्याला बेसिकली महत्वाचं काय आहे या ठिकाणी महत्वाचं काय आहे तर प्रकरण काय आहे दोन हजार सोळाचं अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेलं आता हे घटनापीठाकडून हे जे काही प्रकरण दोन हजार सोळा संदर्भातला जो काही निर्णय देण्यात आलेला आहे पाच सदस्य घटनापीठानं तो निर्णय दिलेला आहे तोच तर तो सात सदस्यीय घटनापीठाकडून तो निर्णय जो आहे किंवा त्या संदर्भातले जे काही बंधन आहे ते उठवलं जाऊ शकतात का तर डेफिनेटली मी सुरुवातीलाच म्हणलं पाच जणांनी निर्णय दिलेला असेल तर नंतरच्या काळामध्ये सात सदस्यीय घटनापीठ बसून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो पुन्हा घेऊ शकतो पुनर्विचार करू शकतं जर का सात सदस्य घटनापीठाने तो निर्णय घेतलेला असेल तर नऊ सदस्य त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतं फक्त ते पॉलिटिकल टूल म्हणून वापरलं नाही गेलं पाहिजे हीच या ठिकाणी अपेक्षा असणार आहे पॉलिटिकल टूल म्हणून त्याचा वापर होऊ नये एवढीच अपेक्षा आहे आता आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये काय काय शिकलो महत्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या शिकलो तर अरुणाचल प्रदेश मध्ये काय काय घडलं बरोबर कलम एकशे चौऱ्याहत्तर काय सांगते कलम एकशे त्रेसष्ट काय सांगतंय टेन्थ शेड्यूल काय सांगतंय हेही बघितलं आपण आणि पाच सदस्यीय घटनापीठ पाच सदस्यीय आणि आता सात सदस्यीय अपेक्षा काय तर सात सदस्यीय घटनापीठाकडे ती यावं ही अपेक्षा या आहे पण हा सगळा घोळ या ठिकाणी आहे आणि एकूण राज्यपाल महोदयांचे अधिकार आणि मग अल्टिमेटली ह्या सगळ्यांचा गोषवारा जो आहे तो काय आहे तर विधानसभा अध्यक्ष जे आहेत कारण की दोन हजार सोळा मध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणलेलं आहे विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वासाचा जर का प्रस्ताव आलेला आहे त्या संदर्भातला तो प्रस्ताव जर का अजून पेंडिंग आहे तर ते आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेऊ शकणार नाहीत आणि हेच आपलं टोटल ह्याच्यामधून शिकण्यासारखं आहे ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये काय काय होईल हे आपल्याला कळेलच कारण की अजून चालूच आहेत घडामोडी चालू आहेत नक्कीच जे काही असणार आहे ते एक्झाम्पल सेट करणार आहे पुढच्या काही वर्षांसाठी आणि फार महत्वाचे सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय देते होप तुम्हाला हा विषय समजलेला असेल असेच उत्तम उत्तम विषय जे आहेत ते तुमच्या समोर घेऊन येत राहील आणि ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत राहील ते सुद्धा आपल्या सिलेबसला धरून ठीक आहे तिला बस सोडायचा नाही थँक्स अ लॉट जय हिंद